महाराष्ट्र लाइव नव्या पिढीचं नव व्यासपीठ। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटित करून रयतेचं स्वराज्य स्थापन केलं। लोक कल्याणकारी राजाचा आदर्श प्रस्थापित केला। महाराष्ट्राची अस्मिता जागवून अटकेपार झेंडा लावण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिम्मत ताकद त्यांनी महाराष्ट्राला दिली। छत्रपती शिवाजी महाराजांनी जागवलेला महाराष्ट्र अभिमान गेल्या 4 शतकात जन्मलेल्या राज्यातल्या प्रत्येक पिढीनं प्रसंगी प्राणांचं बलिदान दिल्यानं आज नाशिक शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते। आमच्या संपूर्ण नवीन नाशिक नासर्डी ते पाथर्डीपर्यंत शिवजन्मोत्सव मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा होतोय। त्याचप्रमाणे आमचे शिवसेनेचे महानगर प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांचा अभिष्ट चिंतन सोहळाही निलेश भाऊंच्या माध्यमातून साजरा करण्यात आला। त्यानिमित्ताने मी सर्व शिवप्रेमींना शुभेच्छा देतो। जय हिंद जय महाराष्ट्र। पदाप्रमाणे शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला आहे। माननीय शहर प्रमुख सुधाकर भाऊ वडगुजर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन केलेलं आहे आणि या भागात पूर्ण इंदिरानगर भागात प्रभाग क्रमांक 40, 39, 44, 29 सर्व शिवमय वातावरण झालं आहे। आमचे मित्र सागर देशमुख यांनी प्रभाग क्रमांक 39 संपूर्ण वातावरण हे शिवमय केलेलं आहे। आपण बघत असाल सगळीकडे भगवे झेंडे, पताका, बॅनरचे होर्डिंगचे या रूपाने शिवजन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झालेला आहे आणि असंच यापुढेही दरवर्षी हा कार्यक्रम, हा उत्सव ह्या ठिकाणी होत राहील। हे कुठलंही असं माध्यम नाही की 365 दिवस तसं शिवरायांचं आपण या ठिकाणी हे केलं पाहिजे, पण आज हा दिवस म्हणजे आमच्यासाठी एक मोठा सणच आहे। आज या ठिकाणी माननीय जिल्हा प्रमुख विजय अप्पा करंजकर आणि माननीय महानगर प्रमुख सुधाकर भाऊ वडगुजर यांचा या ठिकाणी आम्ही केक कापून वाढदिवस साजरा केलेला आहे। त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच आम्ही आई तुळजा भवानीकडे प्रार्थना करू। त्या निमित्ताने आपल्याला सर्वांना माहितीच आहे आपला इतिहास। सन 1630 जेव्हा शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हापासून आपण हे आपल्या भारताच्या इतिहासापासून आपल्याला माहिती आहे की आपण हा जन्मोत्सव साजरा करतो। त्याचप्रमाणे यावर्षी पण आपण तो तितक्याच जोमाने साजरा केला आहे आणि त्याचप्रमाणे आज आपले हे विजयाप्पा करंजकर आणि सुधाकर भाऊ वडगुजर या दोघांचा वाढदिवस आपण ह्या ठिकाणी साजरा केला। त्यांना माझ्याकडून खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि ह्या प्रभागातल्या सगळ्या लोकांना माझ्याकडनं शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। जय शिवाजी जय भवानी। नाशिक शहरातल्या प्रभाग क्रमांक 40 आई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 40 शिवसेनेचे इच्छुक उमेदवार निलेश साळुंके यांच्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक कार्याचं कौतुक करण्यात आलं। या कार्यक्रमावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर भडगुजर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला। यावेळी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवजयंतीला सुरुवात करण्यात आली। यावेळी परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। संतोष शेंगदाने, शाखा प्रमुख रवी अर्धापूर, जीवन लाटे, करण साळवे, शांताराम पगारे, अरुण पाटील, योगेश पाटील, सचिन फापाळे, विकास कांबळे, ललित जयवंत पवार, कमलेश मिसाळ, मनीषा साळुंके पगारे, सचिन वाजाळे, मनोज पाटील आदी यावेळी उपस्थित होते। खुशाल पाटील, महाराष्ट्र लाईव्ह, नाशिक।